नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अल्पमुदतीच्या स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या प्रत्येक घटकांच्या विकासावर भर असल्याचं केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचं प्रतिपादन लंडन इथल्या लँकेस्टर वेस्ट परिसरातल्या ग्रेनफेल्ड टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू आणि बांगलादेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे शेचाळीसवर पोहोचली भारताकडून सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांचं आश्वासन सविस्तर देशातल्या शेतकऱ्यांना स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली यानुसार तीन लाख रुपयांपर्यंतची अल्प मुदतीची कर्ज शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरानं मिळत राहणार असून वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना चार टक्के इतकाच व्याजदर लागू होणार आहे वित्तीय वर्ष दोन हजार सतरा अठरासाठी केंद्र सरकारनं बँकांना अर्थसहाय्य दिल्यामुळे हे शक्य होणार आहे या अल्पमुदतीच्या पीक कर्जांवरच्या व्याजाच्या अनुदानापोटी या आर्थिक वर्षात वीस हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्च करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहा याबरोबरच आज केंद्रीय मंत्रिमंडळानं विविध देशांशी करावयाच्या सामंजस्य करारांनाही मंजुरी दिली यामध्ये कृषी सहकार्यासाठी पॅलेस्टाईनबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या सहकार्यासाठी बांगलादेशसोबत तर युवकांच्या विकासासाठी आर्मेनियाबरोबरच्या सामंजस्य करारांचा सा समावेश आहे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली ही प्रक्रिया येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत सुरू राहणार असून सतरा जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल सगळ्यांच्या सहमतीनं राष्ट्रपती निवडला जावा याकरता केंद्र सरकार आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी याकरता एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून त्यात राजनाथ सिंग अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू या तीन वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे ही समिती आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांसोबत आणि विरोधकांसोबत याबाबतीत चर्चा करणार आहे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या चोवीस जुलैला संपत आहे त्यापूर्वी नव्या राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे जम्मू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्करानं आज पुन्हा आघाडीक करत गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला भिंबेरा गली नौशेरा सेक्टर तसंच राजौरी जिल्ह्यात संरक्षण दलाची ठिकाणं आणि नागरिकांच्या वस्तीला लक्ष्य करून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला मात्र या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे तेरा जवान जखमी झाले पुलवामा जिल्ह्यात त्राल भागात असलेल्या सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले या हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान जखमी झाले अनंतनाग जिल्ह्यात एका निवृत्त न्यायाधीशाच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले यावेळी या, या जवानांकडे असलेल्या चार रायफली या दहशतवाद्यांनी पळवल्या पुलवामा जिल्ह्यात पडगामपोरा या ठिकाणी असलेल्या सीआरपीएफच्या तळावर तिसरा हल्ला झाला मात्र या ठिकाणी फेकलेला ग्रेनेड हवेतच फुटल्यानं कुणीही जखमी झालं नाही पुलवामा पोलीस ठाण्यावरही ग्रेनेड फेकण्यात आला यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास आम्हाला अभिप्रेत आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी आज नागपुरात सांगितलं सबका साथ सबका विकास संमेलनाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आल्यापासून नागपूरच्या विकासाला गती आली आहे आणि लवकरच हे शहर उन्नती नगर म्हणून ओळखलं जाईल असं ते म्हणाले केंद्र सरकार दहशतवादाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगून ते म्हणाले की सरकारनं आखलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे एक कोटी नवे करदाते करसंकलन आहेत सबका साथ सबका विकास एम एमजे अकबर यांच्या हस्ते उद्घाटन झालं सब साथ विकास या तीन शब्दांचा अर्थ समाजघटक लोकसहभाग आणि देशाचा सर्वांगीण विकास असा अभिप्रेत आहे यातच विकासाची त्रिसूत्री समावलेली आहे असं प्रतिपादन एम जे अकबर यांनी यावेळी केलं एक दूरदृष्टी असणारं आणि देशाप्रती समर्पित असं पंतप्रधानांचं नेतृत्व देशाला मिळाल्यानं एका नव्या भारताची निर्मिती निश्चितच होईल अशी आशा अकबर यांनी व्यक्त केली यावेळी खासदार डॉ विकास महात्मे यांच्यासह नागपुरातले स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात सबका साथ सबका विकासचा नारा देशात विविध लोकोपयोगी कामं के असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या त्रिवर्ष पूर्तीनिमित्त यवतमाळ इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते देशाचा विकास सर्वच क्षेत्रात झपाट्यानं होत आहे सिंचन क्षमतेत मोठी वाढ झाली असून रबी पिकांच्या उत्पादनात वृद्धी झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं देशातल्या बेरोजगारांना प्रधानमंत्री मुद्रा योजना फायद्याची ठरत असून रोजगारात लक्षणीय वाढ झाल्याचं अहिर म्हणाले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं साध्या साध्या बदलांमधून अच्छे दिनची सुरुवात केली आहे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं हाच पंतप्रधानांचा विकासाचा ध्यास आहे असं लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी सांगितलं लातूरमध्य आज दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित सबका साथ सबका विकास संम्लिनाच्या उद्घाटन समारंभात खासदार गायकवाड बोलत होते केंद्र सरकारनं ग्रामीण वर्षात विकास अनक्विकासमं केल्याचं सा सांगत स्थानकांच्या विकासासह सा उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात पन्नास हजार एलपीजी जोडण्या आल्यामुळे महिलांना दिलासा मिळाल्याचं सुनील गायकवाड यांनी सांगितलं महापौर देविदास काळे उपमहापौर अॅडव्होकेट शैलेश गोजमगुंडे या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज जागतिक रक्तदाता दिन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध व्हावा याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो रक्तदान करा आताच करा आणि सातत्यानं करा हे यंदाचं घोषवाक्य आहे राज्यातही जागतिक रक्तदाना दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आज रक्तदान शिबिर आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं तसंच बी ब्लॉक पोस्टर प्रदर्शनही भरवण्यात आलं एकदा रक्तदान केल्यास त्याचा फायदा चार रुग्णांना होतो म्हणून सर्वांनी रक्तदान करावं असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी यावेळी केलं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रक्तदात्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदान केलेल्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आली तसंच रक्तदान करा असं आवाहन डॉक्टर शीतल सोलके यांनी यावेळी केलं रक्तदाता दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याणमधल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात भरलेल्या या शिबिरात दीडशे सफाई आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली पंधरा जून जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिन त्या अनुषंगानं हेल्पेज इंडिया या संस्थेकडून समाजाकडून ज्येष्ठांना होणारा त्रास या विषयावर चालू वर्षातला अहवाल आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला राष्ट्रीय पातळीवरील जवळपास चव्वेचाळीस टक्के ज्येष्ठांना सार्वजनिक ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत असून चौसष्ट ज्येष्ठांना चांगली वागणूक मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे तसंच ज्येष्ठांचा सगळ्यात जास्त छळ हा सून आणि मुलांकडून होत असल्याची बाब समोर आली आहे देशातल्या एकोणीस शहरांमधल्या चार हजार सहाशे पंधरा ज्येष्ठांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्यानं त्यासाठी जनजागृतीवर भर देणं आवश्यक आहे अकोला जिल्ह्यात अपेक्षित पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं खरेदीला सुरुवात केली आहे आतापर्यंत अकरा ते बावीस टक्के बियाणं खरेदी झाल्याची माहिती कृषी उपसंचालक कुर्बान तडवी यांनी दिली गेल्या वर्षी सोयाबीन आणि तुरीला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी कापसाचं बियाणं यंदा अधिक खरेदी करत असल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना काळजी घ्यावी तसंच दुकानदाराकडून पक्की पावती घ्यावी पेरणी झाल्यावर पावती बियाण्यांची थैली आणि त्यात मुठभर बियाणं सांभाळून ठेवावं असं आवाहन तडवी यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाचशे त्रेसष्ट शाळा डिजिटल झाल्या असून ई लर्निंगसह ज्ञान रचनावादी शिक्षण कौशल्य प्रशिक्षण आणि गुणवत्तेच्या बाबतीत उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचं जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं उस्मानाबादमध्ये आयोजित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या मागच्या वर्षीही उस्मानाबाद जिल्हाच राज्यात अव्वल ठरल्याचंही त्यांनी सांगितलं यावर्षी जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मोबाईल वाचनालय वृक्ष लागवड स्वच्छतागृहांचा वापर आदी उपक्रमांच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे असंही त्या म्हणाल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं कर्ज बुडव्या फरार उद्योगपती विजय मल्या याच्यावर सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईतल्या विशेष न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं आयडीबीआय बँकेच्या कर्ज बुडीत प्रकरणी दाखल झालेल्या या साडेपाच हजार पाणी आरोपपत्रात मल्ल्यासह नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेऊन अफरातफर करत काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्ल्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं फौजदारी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत त्याची नऊ हजार सहाशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे इंग्लंडमध्ये पश्चिम लंडनच्या लँकेस्टर वेस्ट इस्टेट भागात असलेल्या ग्रेनफेल टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या ला 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 भीषण आगीत बारा जण मृत्यूमुखी पडले असून पन्नासहून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एक वाजता ही आग लागली ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोनशे पन्नास बंब अथक प्रयत्न करत आहेत अजूनही ही आग विझली नसून मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आग लागल्याचं कळताच रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला अनेकजण सुचेल त्या उपायानं सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होते आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आदरातिथ्य क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एअरबीएनबी कंपनी आणि राज्य शासनाचा पर्यटन विभाग यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला महाराष्ट्रातल्या घरगुती निवास व्यवस्थांना एअर बीच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळणार आहे या भागीदारीच्या माध्यमातून राज्यभरात आदरातिथ्य क्षेत्रात किमान पन्नास हजार लघु उद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट आहे असंही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी येत्या एक जुलैपासूनच होणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे जीएसटीची अंमलबजावणी उशिरा होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण देण्यात दक्षिताल बांगलादेशमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानं आतापर्यंत एकश्र बावन्न जणांचा बळी घेतला आह मिझोरम आणि त्रिपुराच्या सीमालगत असलेल्या बांगलादेशच्या रंगमती जिल्ह्यात वीसपक्षा जास्त ठिकाणी दरडी कोसळल्या असून तिथ सर्वाधिक एकशे पाच व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे बचावकार्य करणाऱ्या चार जवानांचाही यात समावेश आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल ट्विटरद्वारे तीव्र दुःख व्यक्त केलं आहे बांगलादेशला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे पाकिस्ताननं आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे इंग्लंडमध्ये कार्डिफ इथं आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं आठ गडी राखून इंग्लंडचा पराभव केला इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर दोनशे बारा धावांचं आव्हान ठेवलं होतं पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर इंग्लंडचा डाव एकोणपन्नास षटकं आणि पाच चेंडूत दोनशे अकरा धावांमध्ये आटोपला होता पाकिस्तानच्या अझहर अलीनं सर्वाधिक शहात्तर तर फक्र जमाननं सत्तावन्न धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला सदोतीस षटकांमध्येच दोनशे पंधरा धावा करून पाकिस्ताननं हा सामना आपल्या खिशात टाकला उपांत्य फेरीचा सा दुसरा सामना उद्या भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस झाल्यानं कमाल तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस ये तासात उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर सदतीस तेवीस पुणे बत्तीस तेवीस औरंगाबाद तेहतीस एकवीस नाशिक तेहतीस तेवीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती कमाल सदतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अल्प मुदतीच्या स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या प्रत्येक घटकांच्या विकासावर भर असल्याचं केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचं प्रतिपादन लंडन इथल्या लँकेस्टर वेस्ट परिसरातल्या ग्रेनफेल टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचं होरपळून मृत्यू आणि बांगलादेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे बावन्नवर पोहोचली भारताकडून सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांचं आश्वासन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार